विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिशा आणि नकाशा या संदर्भीय माहिती जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या कुटुंबीय घरातल्या वडीलधारी व्यक्तींकडून माहिती जाणून घेतली असेलच. त्यांच्या बोलण्यातूनही आलं असेल, उगवता सूर्य आणि मावळता सूर्य. हो, उगवणाऱ्या सूर्याची दिशा ही पूर्व असते, तर मावळणाऱ्या सूर्याची दिशा ही पश्चिम असते. म्हणजेच उगवता सूर्य आणि मावळता सूर्य यांच्या दरम्यान असणाऱ्या दोन मुख्य दिशा दक्षिण आणि उत्तर यांच्या माध्यमातून आपल्याला मागील इयत्तेत मुख्य दिशांची माहिती मिळाली. तर त्या मुख्य दिशा कोणत्या? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. हो, अगदी बरोबर. दिलेल्या चित्राच्या अनुसार पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. विद्यार्थी मित्रांनो, या चार मुख्य दिशांच्या वरती काही चित्र दर्शवलेले आहेत, परंतु दोन मुख्य दिशांच्या दरम्यान म्हणजेच पूर्व आणि दक्षिण यांच्या दरम्यान देखील एक चित्र आहे. दक्षिण आणि पश्चिम याच्या दरम्यान देखील एक चित्र आहे आणि त्याचप्रमाणे पश्चिम आणि उत्तर यांच्या दरम्यान देखील एक चित्र आहे. म्हणजेच काय? तर दोन मुख्य दिशांच्या दरम्यान एक उपदिशा आहे. हो, अगदी बरोबर. जसे चार मुख्य दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण, तशाच चार उपदिशा देखील आहेत. हो विद्यार्थी मित्रांनो, जी चित्र तुम्ही बघता आहात त्या चित्रांच्या समोरच उपदिशा देखील दर्शवलेल्या आहेत. म्हणजेच चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा, चार मुख्य दिशा आणि त्यांच्याच चार उपदिशा. मग त्या चार उपदिशा कोणत्या? आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. म्हणजेच दोन मुख्य दिशांच्या दरम्यान एक उपदिशा आहे. तर दिशा ह्या एकूण आठ आहे. दर्शवलेल्या दिशा चक्राच्या दरम्यान आपल्याला ही संदर्भीय माहिती मिळते की चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. मग संदर्भीय माहितीच्या अनुषंगाने आज आपण दिशाचक्राची माहिती घेतली. धन्यवाद.